अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या प्रति पंढरपूर शेंदुणी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद सत्ता काबीज केली आहे। जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा महाजन पॅटर्न संपूर्ण राज्यात यशस्वी ठरत असून त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय गरुड यांचा शेंदुणी बालिकेला सुद्धा आता आमदार महाजनांनी काबीज केला आहे। या ठिकाणी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजया खलसे यांनी काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार क्षितिजा गरुड यांच्यावर 2492 मतांनी आघाडी घेत विजय संपादन केला आहे। तर नगरसेवक पदासाठी भाजपाचे 14 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 3 जागा मिळालेल्या आहेत। शेंदुणी नगरपंचायतीमध्ये भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। तर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांना त्यांच्याच होमग्राऊंडवर हार पत्करावी लागली आहे। शेंदुणी नगरपंचायतीवर एक हाती सत्ता काबीज केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोष साजरा करत मतदारांचे आभार मानले आहे। आज शेंदुर्णी नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष साधारणतः 3000 मताच्या फरकाने निवडून आलेले, आम्हाला 3000 मताच्या जवळजवळ याच्यामध्ये मताचं प्राधान्य मिळालं आहे। आमचे 13 नगरसेवक निवडून आले आणि जे 3-4 पडले ते 2-2, 5-5 मतांनी पडले, आम्हाला त्याचं दुःख आहे। येणाऱ्या काळामध्ये हा सगळा विजय हा गिरीश भाऊ महाजन महाराष्ट्राचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या नेतृत्वाचा हा सारा विजय आज आपण पाहतोय की सारी जनता अत्यंत खुश आहे। कारण मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळामध्ये आम्ही जे काम केलं आहे त्या विकासाच्या कामावर या जनतेने मोहर लावली, आज मोहर लावलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही जे अभिवचन शेंदुर्णीच्या नागरिकांना दिलं आहे विकासाचं, स्मार्ट सिटी करायचं, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये अतिशय सुंदर, स्वच्छ आणि महाराष्ट्रातली 1 नंबरची आदर्श सिटी आम्हाला बनवायची आहे। मी सगळ्या नागरिकांचं, सगळ्या मतदारांचं, खास करून आमचे नेते गिरीश भाऊ महाजन, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याच्यानंतर जामनेरचे जे आमचे चंद्रकांत पाटील असतील, तालुका अध्यक्ष जितूभाऊ पाटील, या सगळ्या ज्या मंडळी आहे, शिवाजी नाना, ही सगळी मंडळी आली, वकील साहेब, ही सारी मंडळी आली, त्यांनी टळ ठोकून या ठिकाणी बसले आणि इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारची खिंड या ठिकाणी लढवली। माता, बंधू, भगिनी फार मोठी दहशत या निवडणुकीत होती, ती जुगारून देऊन जनतेने प्रचंड असा कौल या ठिकाणी दिला आहे। मी साऱ्या मतदारांचा, साऱ्या कार्यकर्त्यांचं, साऱ्या नेत्यांचं जाहीर आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेंदुर्णीकरांनी विकासाला कौल दिलेला आहे। हा विजय माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो मेहनत घेतली त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्या शिरेदारांचा खऱ्या अर्थानं विजय। आणि पुन्हा एकदा शेंदुर्णीकरांनी भाऊंचं नेतृत्व आणि त्यांच्याजवळ असलेला विकासाचं विजन याला कौल दिलेला आहे। त्यामुळेच अत्यंत चांगल्या अशा फरकाने नगराध्यक्षपदाची शीट आणि सगळे नगरसेवकातील 13 नगरसेवक हे खूप मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत। जवळपास 80% मतदारांनी हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कौल दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच शेंदुर्णीकरांचे आभार मानावे तेवढे कमी आहे। मी पुन्हा एकदा सगळ्या निवडून आलेल्या उमेदवारांचं अभिनंदन करतो, त्यांच्यासाठी मेहनत घेतलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि शेंदुर्णीकरांचाही आभार मानतो की त्यांनी विकासाला कौल दिला। धन्यवाद। आणि विकासाला कौल, शेंदुर्णी नगरपंचायतला निवडून आलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयताई खलसे, तसेच त्यांचे सर्व नगरसेवक जे निवडून आले, जे काही कमी फरकाने पडले
त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि सिंधुर्णीच्या जनतेने जो आमच्या पक्षावर आमच्या नेतृत्वावर मान्य गिरीश भाऊ महाजन यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा मताधिक्याने विजयी केल्याबद्दल सर्व सिंधुदुर्गकर जनतेचे तसेच तमाम मुस्लिम बांधव असेल, बौद्ध बांधव असेल, कोळी असेल, माझे धनगर समाज बांधव असतील, माळी समाज असतील, मराठा समाज असेल, मारवाडी समाज असेल, कुमाऊ समाज, सर्व जाती धर्माच्या लोकांचे मी भारतीय जनता पार्टी पहूरच्या वतीने तसेच धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने सिंधुर्णी गावाची गुंडगिरी संपवून या ठिकाणी तमाम जनतेने एक हा ऐतिहासिक कौल, एक ऐतिहासिक विजय नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी दिलेला आहे. मी सर्व कार्यकर्ते ज्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी काम केलं, मग ज्या जामनेर असेल, पहूर असेल, जामनेर तालुक्यातील परिसरातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय चंदूबा बाविस्कर असतील, जितू पाटील असतील, या सर्वांच्या प्रयत्नाने आणि पराकाष्ठेने या ठिकाणी हा ऐतिहासिक विजय झालेला आहे. आणि सिंधुदुर्गच्या जनतेने दाखवून दिलेला आहे की हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीचा विजय होत असतो. तुम्ही किती दंगे फसाद करा, किती दांगडं करा, शेवटी जनता ही खूप हुशार असते. जनता पार्टीचा जनतेला सर्व गोष्टी माहिती असं म्हणजे नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी केलेलं कार्य आणि त्या आधारावरच सिंधुदुर्गच्या जनतेने दिलेला कौल. मी खऱ्या अर्थाने सर्व जनतेचे या ठिकाणी आभार मानतो आणि सिंधुदुर्गचा विकास आता यापुढे कसा होतो यासाठी सर्व नगरसेवक असतील, आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयाताई असतील, अमृत बापू असतील, गोंदशेठ असतील, हे निश्चितच या सिंधुदुर्ग गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. हा विजय सिंधुदुर्ग नगरपंचायतीचा हा विजय कार्यकर्त्यांच्या एकजुटीचं आणि परिश्रमाचं फळ आहे. ज्या जागा पडल्या तिथे काही नियोजन चुकलं असेल, पण हा विजय गिरीश महाजनांच्या नेतृत्वाचा विजय, आम्ही ज्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तो विकासाचा मुद्दा शेवटी प्रभावी ठरला. आणि तुम्हाला सुरुवातीच्या मुलाखतीत मी सांगितलं होतं की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि जिंकणार आहे ते सत्य ठरलं. म्हणून विजयी उमेदवारांचं अभिनंदन, परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो मी. कार्यकर्त्यांनी इतके परिश्रम घेतले की आमच्याजवळ त्या परिश्रमाचं वर्णन करायला शब्द नाही. आज एवढा आनंद आहे, एवढा आहे की तो शब्दामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही. कारण माझ्यासाठी ह्या ज्या कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतली, कमीत कमी 10 ते 20 दिवसापासून रातो म्हणजे अतोनात प्रयत्न करतायत, आणि कसा त्यांचा एक छोटासा भाऊ निवडून येईल, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्व कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा विजय मी म्हणेल, कारण कार्यकर्त्यांनी जीवापेक्षा जास्त बाजी लावून त्या पोराला निवडून आणलं. आणि आज आमचा खरोखर कोयवाड्यात एक प्रतिनिधी म्हणून गोपाल चौरे या व्यक्तीच्या निमित्ताने आम्हाला एक चांगला कार्यकर्ता भेटला. तो या गल्लीची सगळ्या समाजाची सेवा करेल आणि तो वतकरू आहे हे तर प्रत्येकाला माहिती आहे. तो रात्रंदिवस मेहनत करून तुमच्या सर्वांचे सर्व प्रश्न मार्गी लाईल. आपण जनतेला वाघुरून पाणी आणण्याचा शब्द दिलेला आहे. आपल्या तालुक्यात वाघूर धरण सोडलं तर पाण्याचा स्रोत कुठे नाही आहे, तर आपण वाघूर धरणाहून पाणी आणून जनतेचं स्वप्न पूर्ण करू. आम्ही दिलेल्या शब्दाला आम्ही बांधलेलं आहे आणि आम्ही तो शब्द पूर्ण करणार आहे. 40 वर्षापासून या प्रभागामध्ये एकाच घराण्याचं वर्चस्व होतं. आतापर्यंत त्यांच्या राजकारणाची सुरुवात जी आहे ती याच प्रभागातून झालेली आहे. पण इतिहासामध्ये अशी नोंद घेतली जाईल की पहिल्यांदा या प्रभागातून कोळी समाजाच्या मतावर जे निवडून येत होते, पहिल्यांदा त्यांचा विजय या कोळी समाजांनी रोखलेला आहे. आणि म्हणून मी मनापासून या समाजाचं, कार्यकर्त्यांचं, मुस्लिम समाजाचं आणि ज्यांनी मेहनत घेतली या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीला विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभाग क्रमांक 13 उमेदवार गणेश वसंतजोरे यांचा ऐतिहासिक विजय इथे झालेला आहे प्रभाग क्रमांक 13. याचं कारण महत्त्वाचं असं आहे, गिरीश महाजन साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून, कोळी समाजावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली. याच्या आधीही आम्हाला उमेदवारी दिली होती, पण आम्ही काही कारणास्तव थोडेसे अपयशी ठरत होतो. प्रयत्न आमचा राहत होता, तोही उमेदवार आमचा होता, हाही उमेदवार आमचा आहे, पण समाजाचं एकत्रीकरण करणं हे फार महत्त्वाचं होतं. त्यावेळेसही झालं, त्यावेळेस मोठा वाट होता, आता थोडा वाट छोटा होऊन मतदार कमी आले. कमी आल्यामुळे समाजाचं फार मोठं
महत्त्वाचा विषय होता, त्याच्यामुळे समाजाने आणि गिरीश भाऊंनी आमच्यावर विश्वास ठेवून गणेशला उमेदवारी दिली. त्याचं सोनं सगळे हे आपले जिथे जमलेले कोळी समाजाचे, मुसलमान समाजाचे, जे जास्त प्रभागात वोटिंग होतं, गुजर समाज, मराठा समाज, या सगळ्यांनी गणेशला फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. यांचं श्रेय गणेशपेक्षा हे जमलेले आमचे जे मावळे यांना जातं. आमच्या आया बहिणी सर्व सर्व समाजाचे स्वतःहून काम केलं, गणेश कसा निवडून याचा खरेखूर प्रयत्न केला, याचं श्रेय सगळ्या समाजाला, मुसलमान समाजाला आणि आमच्या आया बहिणीला जातं. मैं बीजेपी का कार्यकर्ता है, मैं 30-35 साल से भाव का काम कर रहा है और उन्होंने मेरे तरफ 13 नंबर की जिम्मेदारी दिए थे कि भैया शेठ तुम ये सीट निवड के लाओ, कुछ भी करो ये निवड के लाओ. हमने भाव की जवान और भाव का दिल रखकर हमने पूरे दिल जान से काम करे और ये सीट निवड के लाए. शेंदोनीकर जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तो मी व माझ्या सहकाऱ्यांना भरभरून विजय प्रचंड मताने विजयी केलेले आहे. तरी मी शेंदोर्णी शहरांचे खूप खूप आभारी आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर लढलो, विकास विश्वास दर्शविला आमच्यावर आणि शौचालय आणि स्वच्छ शहर, स्वच्छ पाणी, स्मार्ट सिटी करण्याचा माझा मनोदय आहे, तर मी पूर्ण करीन. शेंदुर्णीकरांनी जो विश्वास दिलेला आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, तो नक्कीच पूर्ण करण्याचा या आम्ही प्रयत्न करू. आणि जे वाघूरचे पाणी आणण्याचा प्रयत्न आहे, नंतर गाव स्वच्छ करण्याचा, अजून भूमिगत गटारी, पथदिवे, महिलांसाठी बचत गट, अजून शौचालय वगैरे जे भरपूर असे कामं आहेत, भरपूर अशा योजना आहेत, त्या आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि या कामासाठी नक्कीच आपले जलसंपदा मंत्री माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचे सहकार्य आहे आणि राहणार आहेच, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच गावाचा पूर्ण विकास करू आणि नक्की कायापालट करण्याचा प्रयत्न करू. मी सतीश रामबारी प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार 210 मतांनी विजयी झालेला आहे. माननीय गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री आपले महाराष्ट्र राज्याचे, यांची जी संकल्पना होती की शेंदुर्णीमध्ये सर्वच सर्व जागा 17 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष ह्या निवडून येतील, ही संकल्पना नुसार सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन काम केले व माननीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली ही आमची विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली. यामध्ये जवळपास शेंदुर्णी शहरामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते उत्तमरावजी थोरात, त्यानंतर गोविंद शेटजी अग्रवाल, त्यानंतर अमृतबापू खलसे, तुकाराम पाटील, असे आमचे सर्व प्रकाशजी जेवर, सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेरणेनं आणि सर्व तरुण मंडळ, आमचं नागवेली मंडळ आहे, त्यानंतर माधोबाबा मंडळ आहे, आमच्या अर्जुन भाऊ, देवचंद बापू, मोती बारी, तुकाराम पाटील, विजय शिनकर, सदाशिव बारी, बंडू बारी, आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी भरपूर परिश्रम घेतले व सर्व जे हा जो विजय, हा विजय आमचा एकट्या दुकट्याचा नसून आमच्या भागातील जे जनता आहे, त्या जनतेनं आम्हाला जे प्रेम दिलं, त्या जनतेचा हा विजय व हा विजय माझा नसून आमचे जे कार्यकर्ते सर्व की जे आमच्यासाठी झटले, हा विजय त्यांचा आहे. नुकतेच शेंदुर्णी नगरपंचायतीचे निकाल बाहेर आलेले आहेत आणि निकाल हा एकदम ऐतिहासिक लागलेला आहे. तसं पाहिलं तर शेंदुर्णी ग्रामपंचायत होती, नुकतीच तिचं नगरपंचायत रूपांतर झालेलं आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन या राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी शेंदुर्णीकरांना आवाहन केलं होतं की ह्या शेंदुर्णी शहराचा तुम्ही जर भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून सर्व उमेदवारांना निवडून दिलं तर शेंदुर्णी शहराचा विकास हा मी झपाट्याने करेल. जसा जामनेर शहराचा विकास मोठ्या झपाट्याने चालू आहे, त्याच धर्तीवर जर भारतीय जनता पार्टीची सत्ता तुम्ही बहुमताने नगराध्यक्षपदासहित आम्हाला दिली तर निश्चितच शेंदुर्णीचा कायापालट करू असं आवाहन केलं आणि तमाम शेंदुर्णीकरांनी या भाऊंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि आज
सर्वच आपण सगळेजण पाहतो आहोत की 3000 मतांच्या फरकांनी चंदुर्णी नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवार विजेताई कलचे या निवडून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर विजयाताई खलसे या 3000 मतांच्या मता फरकाच्या मताधिक्यांनी विजयी झालेले आहेत. आणि त्याचबरोबर नगरसेवकपदाचे उमेदवार देखील मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत. त्यामुळे चंदुर्णीकरांनी भरभरून या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलेला आहे. निश्चितच ही सगळी मेहनत ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मेहनतीचा हा विजय आहे. त्याचप्रमाणे हा चंदुर्णीच्या जनतेचा विजय आहे की त्यांनी विकासाला मत देण्याचा निर्धार केला आणि विकासावर विश्वास ठेवून की माननीय आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालीच या चंदुर्णी शहराचा विकास होऊ शकतो हा विश्वास त्यांनी ठेवल्यामुळे आज त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सर्व उमेदवारांना निवडून दिलेलं आहे. निश्चितच आमच्या आवाहनावर विश्वास ठेवून जर चंदुर्णीकरांनी हा मताचा कौल आमच्या बाजूने दिला आहे त्याच्यावर आम्ही त्यांच्या विश्वासास पात्र ठरू. या चंदुर्णी शहराचा झपाट्याने कसा कायापालट करता येईल, कसा जास्तीत जास्त सुंदर शहर बनवता येईल, चांगलं शहर बनवता येईल, यासाठी हा भारतीय जनता पार्टीच्या तमाम सर्व कार्यकर्त्यांचा निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा त्याचप्रमाणे या राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री गिरीश भाऊ यांचा देखील प्रयत्न राहणार आहे. मी तमाम चंदुर्णीकरांचे या निमित्तानं जाहीर आभार मानतो की त्यांनी आमच्या या विकासाच्या मुद्द्याला विकासाच्या मुद्द्यावर जो आम्ही त्यांना आवाहन केलं त्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. तमाम चंदुर्णीकरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.